वेलकम फ्रेंड्स टू वीडियो लेक्चर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज पार्ट टू। इन दिस वीडियो लेक्चर वी विल सी द स्टैंडर्डाइज मेजरमेंट। व्हाट इज मीन बाय स्टैंडर्डाइज मेजरमेंट? एज वी नोज आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण मोजत असतो। जसं आपल्याला भाजी घ्यायची असेल तर ती आपण किलोमध्ये किंवा ग्राममध्ये मेजर करतो। जर का आपल्याला दूध घ्यायचं आहे तर आपण अर्धा लिटर किंवा एक लिटर किंवा तीन लिटर पाच लिटर म्हणजे लिटरमध्ये आपण त्याला मेजर करतो। डिस्टन्स आपण मीटरमध्ये मेजर करतो। एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंतचं अंतर आपल्याला बघायचं असेल तर ते आपण किलोमीटरमध्ये मेजर करतो। म्हणजे काय आहे, इथे एखादं स्पेसिफिक युनिट आहे फॉर द मेजरमेंट। पण जेव्हा हे युनिट्स फॉर्म झालेले नव्हते त्यावेळी एन्शियंट पिरियडमध्ये जे डिस्टन्स मेजर करायचे किंवा लेंथ मेजर करायची आहे तर ती हँड्स पामनी मेजर करायचे। म्हणजे यामध्ये जेव्हा आपण दोन बोटांमधलं जे अंतर येतं, जसं तुम्हाला या फर्स्ट पिक्चरमध्ये इथे दिसत आहे, या ठिकाणी आपण बघत आहोत की इथे काय झालेलं आहे, जिथे दोन याच्यातलं डिस्टन्स मेजर करत आहे बाय मेजरिंग द डिस्टन्स बिटवीन द टू फिंगर्स। दोन्ही टोकांमधलं अंतर इथल्या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर त्यांनी घेतलेलं आहे। मग सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं की इथे फूट प्रिंट जे आहे ते त्यांनी घेतलेलं आहे। म्हणजे आपल्या पायाचं पाऊल जे आलं आपण म्हणतो त्या अंदाजाने त्यांनी इथे डिस्टन्स मेजर केलेलं आहे। थर्ड याच्यात आपण बेंचची लेंथ मोजतो आहे, ती पण त्यांनी परत हँड्स पामनीच इथे मेजर केलेली आहे। मग या सर्व याच्यामध्ये जे मेजरमेंट येतं आहे ते ॲक्युरेट असेल काय? तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपण जर का बघितलं तर मेजरमेंट जे येत आहे ते ॲक्युरेट असेल काय? नाही, त्यामध्ये युनिफॉर्मिटी येणार नाही। म्हणजे जर का एका सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी येऊन ह्या बेंचचं डिस्टन्स मोजलं तर त्याचे हँड्सपाम इथे जास्त येतील। तेच जर का तुमच्यासारख्या सेवन्थ स्टँडर्डच्या मुलांनी मोजलं तर त्याचं डिस्टन्स तिथे कमी येईल। मग इथे युनिफॉर्मिटी झालेली आहे का? नाही, बेंच तिथे एकच आहे, त्याची लेंथ पण तेवढीच आहे, पण मेजरमेंटसाठी आपण जे काही यूज करत आहोत दॅट युनिट इज डिफरंट। ठीक आहे, त्याचं जे आपण मेजरमेंटचं पॅरामीटर जे यूज करतो आहे ते इथे वेगवेगळं असल्यामुळे ते आपल्याला एक स्पेसिफिक त्याचं डिस्टन्स किंवा स्पेसिफिक त्याची लेंथ जी असेल ती आपण मेजर करू शकत नाही। आणि या सर्व जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला अराईज होतात आहेत दॅट्स आर अवॉइडेड बाय युझिंग अ स्टँडर्ड मेजरमेंट मेथड। स्टँडर्ड मेजरमेंट मेथड जर का आपण यूज केल्या तर तुम्ही कुठेही मोजलं डिस्टन्स तरी ते तुमचं सारखंच येणार आहे। देअरफोर फॉर ॲक्युरेट अँड स्टँडर्ड मेजरमेंट एव्हरी फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड इन अ स्टँडर्ड अँड स्पेसिफिक युनिट। ठीक आहे, स्टँडर्ड स्पेसिफिक युनिट आपल्याला इथे देणे गरजेचं असतं। खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक स्केल आपल्याला दिसत आहे, इथे एक टेप दिसत आहे, हा पण टेप आपल्याला एक दिसत आहे। याच्याने आपण काय मेजर करतो? याच्याने आपण लेंथ मेजर करतो आहे। मीन्स हे काय झालं, दिस इज अ स्टँडर्ड। कोणतंही तीनपैकी कोणतंही आपण बघितलं तर हे इथे स्टँडर्ड आहे, जेणेकरून आपण त्याच्यातून डिस्टन्स जे मेजर करतो आहे ते कोणत्याही वेळी कोणीही जरी मेजरमेंट घेतलं तरीसुद्धा ते तेवढंच येणार आहे। देअरफोर व्हॉट वी विल से, लेंथ इज ऑलवेज मेजर्ड इन युनिट ऑफ मीटर। ओके, याला आपण कशामध्ये मेजर करतो आहे, मीटरमध्ये आपण याला मेजर करत आहोत। देन प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट, म्हणजे आता हे जर का मेजरमेंट आपल्याला करायचं आहे तर यासाठी कोणत्या तरी स्टँडर्ड मेथड असणे गरजेचं आहे। कोणीतरी ते स्टँडर्डाइज केलेलं पाहिजे, ऑल ओव्हर द वर्ल्ड त्याला एक मान्यता मिळाली पाहिजे। म्हणून इथे दोन सिस्टीम्स आपल्याला दिसून येतात, फर्स्ट इज MKS सिस्टीम अँड सेकंड इज CGS सिस्टीम। आता या MKSमध्ये M काय आहे, दॅट इज द मीटर। काय मेजर करतो आहे पण याच्याने, डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर। देन के इज किलोग्राम, किलोग्राममध्ये आपण काय मेजर करतो आहे, मास। अँड एस इज द सेकंड
टाइम इन सेकंड, देन डिस्टेंस, मास एंड टाइम, यहाँ अपन काय कन्सिडर करतो आहे, दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज, आणि त्यालाच आपण एम के सिस्टीम ऑफ मेजरमेंट असं सुद्धा म्हणतो. एम फॉर मीटर, के फॉर किलोग्राम्स अँड एस फॉर सेकंड्स. आफ्टर द सेकंड वन इज द सी जी एस सिस्टीम. आता सी जी एसमध्ये सी स्टँड्स फॉर सेंटीमीटर्स, म्हणजे आपण इथे परत डिस्टन्स मेजर करायसाठी जे आपली स्केल असते त्याच्यावर सेंटीमीटर असतात, 1 सेंटीमीटर म्हणजे 15 सेंटीमीटरची ती स्केल असते. तर सेंटीमीटर डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, दॅट इज द स्मॉलर युनिट. मीटर कसं झालं आहे, ते मोठं युनिट आहे, पण जे सेंटीमीटर आहे दॅट इज द स्मॉलर युनिट. जी इज ग्राम्स, ओके, दॅट इज यूज फॉर टू मेजर द मास. एस इज अगेन सेकंड, जे टाईम आहे त्याचं युनिट दोन्हीही सिस्टीममध्ये, एम के सिस्टीममध्ये आणि सी जी एस सिस्टीममध्ये, दोन्हीही सिस्टीममध्ये त्याचं जे युनिट आहे दॅट इज सेम. नाव इन दिस टेबल देर आर सर्टन फिजिकल क्वांटिटीज आर गिवन, आणि त्यांचे एम के एस युनिट आणि सी जी एस युनिट दोन्हीही इथे दिलेले आहे. मास किलोग्राम ग्राम, डिस्टन्स एम के एस युनिट इज मीटर, सी जी एस युनिट इज सेंटीमीटर. जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, टाईमचे दोन्हीही याचे सेम युनिट्स येतात सेकंड. आणि जेव्हा आपण स्पीड मेजर करतो आहे दॅट इज द मीटर पर सेकंड, अँड सी जी एस युनिट इज सेंटीमीटर पर सेकंड. आता या ज्या तीन क्वांटिटीज आपण इथे बघितलेल्या आहेत, मास, डिस्टन्स अँड टाईम, ह्या काय आहेत आपल्या, दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज. आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीपासूनच जी स्पीड आहे आपली, तर स्पीड आपण कशात मेजर करतो आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाईम, ठीक आहे, ते आपण मेजर करतो आहे इथे, म्हणून याचं युनिट आलेलं आहे मीटर पर सेकंड, दॅट इज द डिराईव्ड युनिट. ठीक आहे, असे दोन पार्ट्सचे आहेत, फंडामेंटल युनिट्स आणि डिराईव्ड युनिट्स, जे दुसऱ्यापासून तयार होतात त्यांना आपण म्हणतो डिराईव्ड युनिट. देन फंडामेंटल क्वांटिटीज, द क्वांटिटीज फॉर विच द स्टँडर्डाइज युनिट कॅन बी डिसायडेड आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. जसं आपण बघितलं होतं, मीटर, किलोग्राम अँड सेकंड, द डिस्टन्स अँड टाईम आर द क्वांटिटीज फॉर विच स्टँडर्ड्स युनिट्स हॅव बीन डिसायडेड. त्याच्यासाठी स्टँडर्ड युनिट्स इथे आपल्याला दिसून येतात. देअर आर फंडामेंटल युनिट्स फॉर ईच फंडामेंटल क्वांटिटी, प्रत्येक फंडामेंटल युनिटसाठी एक पर्टिक्युलर फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला दिसून येते. दिस फंडामेंटल युनिट इज अवेलेबल टू ऑल, ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्याला अशा या फंडामेंटल क्वांटिटीज दिसून येत असतात. दे जर का आपण टोटली बघितलं तर आपल्याला जशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज इथे दिसून येतात. नाव दीज 7 फंडामेंटल क्वांटिटीज आर गिव्हन बाय द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, मॅट्रिक सिस्टीम. मॅट्रिक सिस्टीम इज अन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स दॅट इज बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स. दिस इज कॉल्ड ॲज सिस्टीम इंटरनॅशनल, त्यालाच आपण एस आय युनिट असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे 7 फंडामेंटल युनिट्स कोणते कोणते आहेत, आता लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. त्या सगळ्यांचे सिम्बॉल्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्याचं एस आय युनिट पण दिलेलं आहे, आणि त्या एस आय युनिटचे सिम्बॉल्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पण जर का तुमच्या बेसिक लेवलला आपण बघत आहोत तर त्या बेसिक लेवलमध्ये फक्त लेंथ, मास अँड टाईम ह्याच सिस्टीमला इथे कन्सिडर करण्यात आलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही हायर क्लासेसमध्ये जाता त्यावेळी या 7 सिस्टीम्स इथे कन्सिडर केल्या
जातात. आता लेंथचे युनिट काय आहे? मीटर. मीटरचा सिंबल एम. मासचे युनिट किलोग्राम, केजी. टाइम सेकंड, दॅट इज एस. हे युनिट्स आपण इथे कन्सिडर करत असतो. देन स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. आता आपण बघितलं की ह्या ज्या पूर्ण क्वांटिटीज आहेत, जसं किलोग्राम झालं, ग्राम झालं, मीटर, टाइम म्हणजे सेकंड, हे सगळे आता स्टँडर्ड कसे काय बनले, कारण आपण त्याला ऑल ओव्हर वर्ल्ड म्हटलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी. तुम्ही आज इंडियामध्ये बघितलं तरी 1 किलोग्राम 1 किलोग्रामच राहील. तुम्ही अमेरिकेत बघितलं, जपानमध्ये बघितलं, तरीसुद्धा 1 किलोग्राम जे आहे ते इथे आपल्याला 1 किलोग्रामच दिसून येतं. मग हे स्टँडर्डायझेशन याचं केलं कुठे जातं, कशा पद्धतीने हे बनवले जातात? तर पॅरिसमध्ये इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स, हे जे इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये या सर्व युनिट्सचं कॅलिब्रेशन केलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याला एक मास सॉलिड सिलेंडर, हे सॉलिड सिलेंडर तुम्हाला इथे दिसतं आहे, हे एक बनवलेलं आहे. आणि या सिलेंडरमध्ये प्लॅटिनम इरॅडियम हे दोन अलॉय कॅप मिक्स करून त्यापासनं 1 किलोग्रामचं एक वेट तयार करून घेण्यात आलेलं आहे. आणि त्या 1 किलोग्रामच्या बरोबरीमध्ये तसंच दुसरे बाकीचे वेटसुद्धा तयार केले जातात. ठीक आहे, दॅट इज द स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट ऑफ वेट, मीन्स किलोग्राम. 1 किलोग्रामचं जेवढं त्याचा तिथला वेट आहे, त्या पॅरिसच्या इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर, तेवढंच वेट आपल्याला आपल्या इथे जे 1 किलोग्रामचं वेट आहे त्याबद्दल दिसून येतं. आणि या सर्व याचा स्टॅम्प जो असेल तो इथे आपल्याला दिसून येत असतो. त्याचबरोबर जे वेट्स आपण रिपीटेडली यूज करत आहोत त्याचं वेळोवेळी स्टँडर्डायझेशन करणे ही सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. ते नेहमी चेक करावे लागतात, कारण कधी पडल्यामुळे किंवा काही पॉसिबिलिटीजमुळे वेट त्याचं कमी होत जातं. मग अशावेळी त्याचं प्रॉपरली आपण स्टँडर्डायझेशन केलं तर हे जे एरर्स असतात ते आपल्याला इथे दिसून येत असतात. तसंच जर का आता आपल्याला मीटर चेक करायचं आहे, आता किलोग्रामचं आपण चेक केलं तर मीटर चेक करायचं आहे, तर त्याच ठिकाणी प्लॅटिनम इरॅडियम अलॉयचं इथे लाईन्स ठेवलेल्या आहे. दोन फाईन लाईन्स आहेत इथे बनलेल्या, त्या बनवल्या ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत. इथे ह्या ज्या लाईन्स इथे बनलेल्या आहे याचं जे पर्टिक्युलर डिस्टन्स आहे या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं, दॅट इज द 1 मीटर. आणि त्याच्याच अकॉर्डिंगली आपल्या इथे यूज करणाऱ्या ज्या स्केल्स असतात, मीटर स्केल, त्या मीटर स्केल यूज केल्या जातात. आणि याच्या ज्या करेक्ट कॉपी, ॲक्युरेट कॉपीज असतात, त्याच करेक्ट ॲक्युरेट कॉपीज आपण आपल्या इथल्या स्टँडर्डाइज्ड लॅबॉरेटरीमध्ये ठेवल्या जातं किंवा त्या यूज केल्या जातात. आता नेक्स्ट आपलं राहिलं आहे टाईम. टाईम कसा करत असेल चेक? आता तिथेच परत तशी एक वॉच आहे, त्या वॉचमधूनच ती 24 आवर्स वॉच आहे. आणि दिवसातून 2 वेळा त्याच्यानुसार टायमिंग सेट केलं जातं, म्हणजे जेव्हा त्या घटाईत 12 वाजले असेल तेव्हा स्टँडर्ड युनिटमध्ये, स्टँडर्ड वॉचमध्ये सुद्धा 12 वाजलेले असतील असं तिथे दाखवलं जातं. ॲक्च्युली ज्या घड्याळी आपल्याकडे सेट केलेल्या असतात त्या आपण सनसेट आणि सनराईज याच्या अकॉर्डिंगली सेट केलेल्या असतात, पण इथली जी क्लॉक आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स ॲट पॅरिस, त्यामध्ये 1 आवर हा 60 मिनिट्सचा आणि त्या 1 मिनिटमध्ये 60 सेकंड्स असतात, हे तिथे स्टँडर्डाइज मेथडमध्ये सांगण्यात आलेलं आहे. दिस इज अबाउट द स्टँडर्डाइज मेजर्स. देन ॲटॉमिक क्लॉक, दिस इज द ॲडिशनल कन्सेप्ट. ॲटॉमिक क्लॉक इज यूज ऑन बोर्ड GPS सॅटेलाईट. GPS सॅटेलाईट म्हणजे जिथे स्पेसमध्ये आपण यूज करतो आहे त्या स्पेसमध्ये इथे GPS सॅटेलाईट जे आहेत त्या ठिकाणी हे यूज केले जातात ॲटॉमिक क्लॉक्स. ॲटॉमिक क्लॉक्स आर यूज्ड ऑन बोर्ड GPS सॅटेलाईट्स दॅट ऑर्बिट द अर्थ.
बट इवन दे मस्ट बी सेंट अपडेट्स टू टाइम्स पर डे टू करेक्ट द क्लॉक. ओके, ह्या ॲटॉमिक क्लॉकमधून सुद्धा दोन वेळा पाठवले जातात मेसेजेस, ज्यावरून आपण आपली क्लॉक जी आहे ती ॲडजस्ट केल्या जाते. ॲटॉमिक क्लॉक इज लोकेटेड ॲट द नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी इन बोल्डर, कोलोराडो. या ठिकाणी ही ॲटॉमिक क्लॉक ठेवण्यात आलेली आहे. आणि ह्या ॲटॉमिक क्लॉकचं एक वैशिष्ट्य आहे की याचे हे जे आर्म्स आहेत, दीज आर्म्स आर टच टू द वॉल्स. आणि त्यामुळे जसा आपल्या वॉचमध्ये अलार्म वाजतो तसा सेम टाईपचा अलार्म इथे वाजला जातो आणि त्यानुसार टायमिंग्स जे आहेत ते सेट केल्या जातात. दॅट इज अबाउट द ॲटॉमिक क्लॉक. देन हिस्ट्री, जर का आपण बघतो आहे की मेजरमेंट्स आपण करतो आहे तर मग काय कसं होत असेल, कशाप्रकारे ते मोजलं जात असेल, तर जसं इजिप्तमध्ये आपण बघत असतो, जसे इजिप्तमध्ये जे अँशंट लोक पीपल्स होते अँशंट टाईममध्ये, तर ते आपला एल्बोचं डिस्टन्स घेऊन त्यापासून ते मेजर करायचे. आणि एल्बोपासून मिडल फिंगरपर्यंतचं जे डिस्टन्स असेल दॅट इज दे कॉल्ड दॅट यू मेजरमेंट इज द क्युबिट. ठीक आहे, त्यांना त्यांनी नाव काय दिलेलं होतं इथे, क्युबिट हे नाव त्यांनी दिलेलं होतं. आणि पर्सन टू पर्सन दिस युनिट विल गेट्स व्हॅरी, कारण आपण जर का आपल्या वर्गातलेच चार मुलं बघत आहोत तर प्रत्येकाचं तेवढं एल्बोपासूनचं मिडल फिंगरपर्यंतचं डिस्टन्स काय होतं इथे चेंज होतं आहे. देअरफोर मग त्यांना असं वाटलं की पर्सन टू पर्सन हे व्हॅरी होतं आहे, म्हणून मग त्यांनी काय केलं की किंगचा जो एल्बो आहे तेवढं डिस्टन्स त्यांनी घेतलं अँड दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड. जसं आपण फीट बघतो तशाच कन्सिडर त्यांनी किंगचं जे एल्बोपासूनचं मिडल अँड एल्बोपासून मिडल फिंगरपर्यंतचं डिस्टन्स आहे ते त्यांनी स्टँडर्ड म्हणून घेतलेलं आहे. आणि तसंच गोल्ड्स मेजर करण्यासाठी जे युनिट यूज करायचे दॅट इज द गंज. ठीक आहे, ज्याला आपण एखादा बंडल जसं म्हणत असतो तसंच तेव्हा गोल्ड मेजर करण्यासाठी इथे गन्स हे जे आहे ते यूज केलं जायचं. आणि अवर ग्लास वॉज यूज्ड फॉर मेजरिंग द टाईम. अवर ग्लास म्हणजे काय होईल इथे, जसं पहिले सूर्याच्या दिशेवरून प्रहर डिसाईड केला जायचा, पहिला प्रहर दुसरा प्रहर, तशा पद्धतीनेच इथे अवर ग्लास हा सुद्धा यूज केला जायचा फॉर मेजरिंग द टाईम. ओके, दिस इज अबाउट द हिस्ट्री ऑफ मेजरमेंट. देन इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट, काय तिथे त्याचे इम्पॉर्टन्स आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. का याची गरज आहे, का आपण एवढे ॲक्युरेट मेजरमेंट्स घेत असतो, तर काय होतं इथे, ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज, दस ॲप्रोप्रिएट डिव्हाइस इज चूजन फॉर मेजरमेंट्स. ओके, आपण जर का ॲप्रोप्रिएट मेजरमेंटसाठी प्रॉपर डिव्हाइस यूज करतो आहे त्याचवेळी आपण कोणतेही मेजरमेंट्स ॲक्युरेटली करू शकतो. जसं प्रेशियस थिंग्स आहे गोल्ड किंवा डायमंड, आर्टिकल्स ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड दोज दॅट आर नीडेड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज हॅव टू बी मेजर्ड मेटिक्युअसली अँड ॲक्युरेटली. म्हणजे स्मॉलेस्ट डिजीजसुद्धा आपल्याला त्याची असणे गरजेचं असतं, जेणेकरून आपण छोट्या क्वांटिटीमध्ये ज्या याची गरज असेल त्यांनासुद्धा आपण मेजर करू शकतो. ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी हॅव डिस्कवर्ड मेनी डिव्हायसेस दॅट मेजर्स व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाईम अँड टेम्परेचर. वेगवेगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण इथे मेजर करू शकतो. डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स लाईक ऑलिम्पिक्स, अल्सो फॉर वेईंग मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व जे पार्टिसिपंट असतात ते खूप चांगले खेळणारे असतात, मग अशावेळी जेव्हा रनिंगची रेस असेल, कन्सिडर केलं आपण रनिंगची रेस आहे, तिथे टाईम रेशो हा खूप जास्त महत्त्वाचा, म्हणजे किती वेळात त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, म्हणजे फ्रॅक्शनला पण आपण डिव्हाइड करतो आहे, तर त्या तेवढ्या याचा डिफरन्स टाईमचा डिफरन्स आपल्याला तिथे दिसून येतो. म्हणून मग अशावेळी प्रॉपर डिसिजन द्यायला प्रत्येक प्लेअरनी काय तिथे आपलं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे
त्या अकॉर्डिंगली तिथे मेजर करण्यासाठी म्हणून ती जी डिजिटल क्लॉक असते तीसुद्धा फाईन याच्यामध्ये यूज केली जाते. बिकॉज ऑफ दॅट वी कॅन मेजर अ ॲक्युरेट टाईम पिरियड. ओके, दॅट्स वाय देर इज अन इम्पॉर्टन्स ऑर मेजर ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट्स. देन मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट. मेजर कॉजेस काय असतात, म्हणजे का तिथे कोणते प्रॉब्लेम्स अजून येऊ शकतात, का असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर काय होतं इथे, नॉट युझिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. जर का आपण प्रॉपर डिव्हाइस यूज करत नसेल किंवा जे डिव्हायसेस आहेत त्यालासुद्धा आपण प्रॉपरली यूज नाही केलं तरीसुद्धा त्यामध्ये एरर येऊ शकतो. याचं सिम्पल एक्झाम्पल आपण देऊ शकतो की जर का आपण भाजी आणायला जातो आहे तर तिथे काही भाजीवाल्यांजवळ इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असतं आणि काही भाजीवाल्यांजवळ तराजू जो असतो आपला तसं मेजरमेंट असतं. कोणाचा ॲक्युरेट मेजरमेंट राहील? येस, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे त्याचं मेजरमेंट इथे ॲप्रोप्रिएट मेजरमेंट राहील. कारण काय होत आहे की तो प्रत्येक याचा डिफरन्स इथे बघू शकतो, पण जे तराजूनी आपण करत आहोत त्यामध्ये आपण त्याला प्रॉपरली मेजर करू शकत नाही, तिथे काहीतरी चेंजेस तिथे येऊ शकतात. म्हणून प्रॉपर इन्स्ट्रुमेंट यूज करणं, प्रॉपर डिव्हाइस यूज करणं आणि तेच डिव्हाइस प्रॉपरली यूज करणं, व्यवस्थित पद्धतीने त्याला हँडल करणं, दॅट इज अल्सो इम्पॉर्टंट फॉर रिलीविंग द एरर. एरर काढण्यासाठी ते इम्पॉर्टंट असतं. मग आता आपल्याला ज्या काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहे, तर प्रिकॉशन्समध्ये आपण काय बघतो, सगळ्यात पहिले डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजरमेंट. ते डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजरमेंट हे काय करतात की त्या वेट जर का स्टँडर्डायझेशन झालेलं असेल तर त्यावर ते आपला स्टॅम्प मारून देत असतात. तर प्रत्येक बॅलन्सवर हा स्टॅम्प आहे किंवा नाही याची आपल्याला इथे खबरदारी घ्यायची आहे. सेकंड इज द बॅलन्स स्टेबल, इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. ठीक आहे, म्हणजे बॅलन्सचा जो पॉइंटर आहे तो बरोबर झिरोवर ॲडजस्ट आहे का, किंवा इलेक्ट्रॉनिक्स आपण बॅलन्स घेतो आहे तर तो इथे सुद्धा व्यवस्थित ते झिरोवर ॲडजस्ट आहे काय, हे बघणे आपली जबाबदारी असते. जे वेट बनलेलं आहे दॅट इज वेदर मेड अप ऑफ मेटल और दुसऱ्या कोणत्याच्याने बनलेलं तर नाही ना, हे सुद्धा आपल्याला बघून घेणे आपली जबाबदारी असते. हॅज द अंडरसाईड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टॅम्पर्ड विथ. ठीक आहे, ते बॅलन्सचे पॅन्स जे असतात ते कोणत्या मटेरियलने किंवा कोणत्या भागांनी ते टॅम्पर्ड झालेले नाही आहेत किंवा त्याला खालून काही दुसरं लागलेलं नाही आहे याचीसुद्धा खबरदारी घेणे आपलं कर्तव्य असतं. म्हणजे या प्रिकॉशन्स घेणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहते. डन. डू यू नो ड्युरिंग द रेनी सीझन यू माइट हॅव हर्ड सीन अँड रीड न्यूज रिगार्डिंग हाऊ मच वॉटर इज कलेक्टिंग इन द डॅम. वाचतो ना आपण किती पाणी जमा झालेलं असेल किंवा किती पाणी रिलीज केलेलं आहे, किती पर्सेंट स्टॉक त्या वॉटरचा डॅममध्ये आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपण तिथे करीत असतो. तर कशा पद्धतीने हे मोजत असतील हे इथे आपल्या एक त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे की 1 TMC. TMC मीन्स 1000 million cubic feet. ठीक आहे, दॅट इज 1 TMC. ते मिलियन क्युबिक फीटमध्ये आपण त्याचा विचार करतो आहे. आणि 1 क्युबिक फूट मीन्स किती येतात आहे, इट कंटेन्स 28.317 liters. तेवढा वॉटर एका क्युबिक फूटमध्ये. आणि तसेच आपण मेजर कशात करतो आहे, TMC 1000 million cubic feet. आणि 1 TMC इज इक्वल टू किती लिटर होतील मग आता, येस दॅट इज द 2.831684659 × 10^11. ठीक आहे, एवढे लिटर पाणी त्यामध्ये जाईल. इट इज अबाउट 28.317
1000 बिलियन लिटर्स एवढा पाण्याची कॅपॅसिटी जी आहे ती या डॅममध्ये राहू शकते, किंवा 1 TMC म्हणजे तेवढं लिटर पाणी इथे आपण मेजर करू शकतो. आणि या TMCच्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्या डॅमची कॅपॅसिटी किंवा त्या डॅममधनं रिलीज केलेल्या पाण्याची कॅपॅसिटी डिटरमाईन केल्या जाते.